नगर परिषद में मुख्याधिकारी भारत नंदनवान के खिलाफ जो है यहाँ विभागीय आयुक्त और जिलाधिकारी ऑफिस में जो है यहाँ के राष्ट्रवादी के प्रभाग क्रमांक 7 के कार्यकर्ता नारायण डाकड़ी ने जो है यहाँ पे शिकायत की है। जिलाधिकारी के समक्ष में जो है यह नारायण डाकड़ी जी ने जो है यह शिकायत की है और इनका भारत नंदनवान मुख्याधिकारी का जो यह अभद्र भाषा का व्यवहार जो किया है उसके लिए हो सकता है कि अगर यह शासन काम न करे तो इन्होंने ऐसी घोषणा भी की है कि अगर हमारे उक्त वार्ड में काम नहीं हुआ और उनने अगर मुख्याधिकारी ने माफ़ी नहीं मांगी तो हो सकता है अनशन या फिर धरना प्रदर्शन राष्ट्रवादी द्वारा नारायण डाकड़ी जी करे। इस विषय में संबंधित विभाग को जिलाधिकारी को और खास करके विभागीय जिलाधिकारी आयुक्त को भी यहाँ पे ज्ञापन दिया गया है कि वानाडोंगरी नगर परिषद काफी सुर्खियों का विषय हुआ है। वानाडोंगरी नगर परिषद में भारत नंदनवान का ये जो सोतेला व्यवहार ये काफी लोगों को खटक रहा है और राष्ट्रवादी के एक में ऐसे कार्यकर्ता हो कि उनके प्रभाग में काम न करने का यह जो हवाला है यह मुख्याधिकारी और अभद्र भाषा जो है यह निंदनीय बात जो है यह सामने आई है। देखते शासन प्रशासन इस विषय में क्या दखलंदाजी लेता है और क्या कार्रवाई करता है। बने रहिए आरके न्यूज। कुठली तक्रार दिली? नगर परिषदच्या विषय दिली नंदनवार साहेबाच्या। त्याने जे मला मी त्याला विचारलं साहेब माझ्या प्रभागामध्ये लय अन्याय होऊन राहिला, त्या प्रभागामध्ये कामं नाही होऊन राहिले, ते उलट मला माझ्या शब्दात बोलतात की तुम्हाला जे निवडून दिलं त्या लोकांवर त्याला भोगावं लागेल। अच्छा, यांनी असं म्हटलं तुम्हाला की बा तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनी तो चुकी गेली, बरोबर? तर या विषयावर तुम्ही आतापर्यंत कुठली कुठे तक्रार केली? तक्रार म्हणजे आजच केली आहे मी, बरं, आजपर्यंत नाही केली। याआधी मी सांगून आलो त्यांना। याआधी तुम्हाला आणखी कुठले घोटाळे नंदनवार साहेबांचे आढळलेले आहे? याआधी घोटाळे म्हणजे आता म्हणजे इथं आरेचा घोटाळा एक मोठा आहे, बरं, नगर परिषदच्या वर जे काम झालं आहे बरं तो एक सर्वात मोठा घोटाळा आहे, तो आता एक वर्षापासून चालू आहे, त्याच्यावर काही सुनावणी नाही आहे। हे प्रकरण न्यायालयामध्ये टाकलं होतं? नाही नाही, न्यायालयामध्ये नाही गेलं होतं, बरं, जिल्हा अधिकाऱ्याकडे टाकलं आहे ते प्रकरण। तर त्याच्या काही कारवाई कारवाई झाली नाही? कारवाई तर आता या मीटिंगला तर ते आहे ना, प्लास्टर मारणे, इलेक्ट्रिक फिटिंग करणे या विषयावर मुद्दा विषय होता, बरं, मी तो फेटाळून लावला, बरं। आणखी काय म्हणे ते म्हणजे ऑफिसला जागा कमी पडते, त्या ऑफिसला जागा ते त्याचा वर ऑफिस न्यायचा विचार आहे, त्या विषयावर त्यानं प्लास्टर मारून इलेक्ट्रिकचं फिटिंग करणे, दरवाजे वगैरे लावणे याच्यावर प्रस्ताव होता या मीटिंगला, पण तो फेडरल लावला तसं आता काय होणार माहीत नाही। वर असं ऑफिस विफिस बसणं विसणं लोकांचे चालू आहे असं काही समजलं मला। नंदनवार साहेबावरती जो आरोप लागत आहे की बा आता जसं तुम्हाला त्यांनी जो अभद्र भाषेचा जो उपयोग केलेला आहे आणि त्यांनी म्हटलंय की लोकांनी निवडून दिलं तर लोक भोगेल, तर हे प्रशासकीय अधिकारी वरती म्हणजे निंदनीय बाब आहे। या विषयावर तुम्ही काय सांगू इच्छिता की त्यांनी त्यांच्यावर सरकारमार्फत किंवा न्यायालयामार्फत कारवाई व्हावी? कारवाई तर व्हायलीच पाहिजे त्याच्या, म्हणजे अशा भाषेमध्ये जर मुख्य अधिकारी जर बोलल नगर परिषदचा कार्यवाही आले पाहिजे, बरोबर। आणि त्याला मी सांगून मी आलो होतो की मी माजी मंत्री बंग साहेबाला या विषयावर बोलणार आहे म्हणून। आता जर कारवाई जर नाही झाली तर आपण समोर कुठल्या पावलं उभं? जर कारवाई नाही झाली तर मी तिथं भूकाटाळ किंवा ही आंदोलन हे करणार आहे आणि माझ्या नगर माझ्या प्रभाग 7 मध्ये माझी मिनं जे बनलेले कामं आजपर्यंत एक बी झालेले नाही आहे, या विषयावर मी तिथं भूक हडताळ किंवा फी आंदोलन हे दोन करणार आहे। या माध्यमामध्ये राष्ट्रवादी पक्षाने कुठली भूमिका म्हणजे बजावलेली आहे की राष्ट्रवादी आतापर्यंत राष्ट्रवादी म्हणजे होतीच नाही ना? बरं बरं, मी नगर परिषदेचे एकमेव नगरसेवक आहे, तिथं कोणी होतं नाही। आता जे सरकार बसली आहे आता नगर राष्ट्रवादीला धरून 3 लोकांच्या हिशोबानं बदलली आहे। आता जे लेटर जे आहे हे बांधकाम विभागाची तक्रार आहे, जे लेटरच्या संदर्भात आहे हे तक्रार। हे तक्रार याचे जे वर नगर परिषदेच्या वर जे बांधकाम झालं आहे, बरं, याच्या विषयात तक्रार दिली आहे मी आज, बरं।